जगदंबा अभियांत्रिकीला हायेस्ट प्लेसमेंट अवॉर्ड, सलग दुसऱ्यांदा मिळाला सन्मान. येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज फॉर हायेस्ट प्लेसमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे नुकतंच प्राईड ऑफ इंडियन एज्युकेशन अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉक्टर शीतल वातिले यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री पूनम ढिल्लन, खासदार मनोज तिवारी, शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते. प्राईड ऑफ इंडियन एज्युकेशन अवॉर्ड्स शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, शाळा या शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल हा अवॉर्ड दिला जात असल्याचे संस्थेचे सचिव डॉक्टर शीतल यांनी सांगितले. रवी राऊत, यवतमाळ. 2018 मध्ये जवळपास 22 कंपन्या, ज्यामध्ये MNC चा पण सहभाग आहे, अशा कंपन्यांनी 285 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट केलेलं आहे. या वर्षीला आमचं उद्दिष्ट आहे की ऑलमोस्ट 100% विद्यार्थी प्लेस झाले पाहिजे. नुकत्याच 7 ते 11 जानेवारीला आम्ही घेतलेल्या 4 प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 100 जास्त विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट पण झालेलं आहे. आणि आमचा उद्देश आहे की पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्लेसमेंट विद्यार्थ्यांचे होतील. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जे काही आम्ही ट्रेनिंग देतो त्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी जसं अँड्रॉइड आहे यांचा आजचा विषय. जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजला हायेस्ट प्लेसमेंटसाठी 18-19 जो जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेज फॉर हायेस्ट प्लेसमेंट हा जो 18-19 अवॉर्ड मिळाला, त्याच्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा जगदंबा कॉलेजचं अभिनंदन करतो. माझ्या मुलांनी, स्टाफनी, टीचिंग, नॉन टीचिंग सर्व लोकांनी जे अविरत परिश्रम केले, ज्याच्यामुळे 22 कंपनीज आल्या आणि 285 मुलांचं सिलेक्शन झालं, ही कॉलेजच्या दृष्टीनं खूप अभिमानाची बाब होती की ज्याच्यामुळे कॉलेजला हा सन्मान प्राप्त झाला. येणाऱ्या काळामध्ये क्वालिटी अश्युरन्स करण्याकरिता कॉलेज नॅकला सामोरे जात आहे आणि यामध्ये सुद्धा कॉलेजला चांगल्या ग्रेडची अपेक्षा आहे. कॉलेजमध्ये इन्क्युबेशन सेंटरची स्थापना केलेली आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा बाकीच्या गोष्टीसाठी हेल्प होईल, त्यांना प्लेसमेंटसाठी मदत मिळेल, त्यांना स्वतःचा बिझनेस डेव्हलप करणे, एंटरप्रेनरशिप डेव्हलप करणे याच्यासाठी या इन्क्युबेशन सेंटरमधून विद्यार्थ्यांना मदत केल्या जाणार आहे. या सगळ्या गोष्टीसोबत कॉलेजमधून ज्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स आहे, ज्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी आहे, सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी कॉलेजनी स्वतःला सामोरे जाण्याकरिता नॅकची तयारी केलेली आहे. या सर्व ॲक्टिव्हिटीमुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच विद्यार्थ्यांना फार चांगला फायदा मिळणार आहे आणि त्याचा परिणाम अजून चांगल्या दर्जाच्या प्लेसमेंटसाठी होणार आहे. ॲकॅडमिक एक्सलन्स कॉलेजचं अगोदर होतंच, पण त्याच्यासोबत अजून क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे, हा याच्यामागे, नॅक करण्याच्या मागे कॉलेजचा मूळ उद्देश आहे. कॉलेजला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या दर्जावर, चांगल्या स्टेटसवर ठेवण्याकरिता सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ, मॅनेजमेंट आणि विद्या